आपण कधी हा विचार केलाय का की महादेवराव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष गेल्या 5 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टीवर नाराज होते, देवेंद्र फडणवीसांच्यावर नाराज होते, अनेक सभांच्या मधून ते वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीवर प्रहार करत होते. असे महादेवराव जानकर अचानकपणे 2024 निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये कसे समाविष्ट झाले, काय घडलं असेल. हा नेता अचानकपणे, लोकांना असं वाटत होतं की हे आता शरद पवारांच्याकडे चाललेले आहेत, माढामधून ते निवडणूक लढवतील. शरद पवारांनी तसं एक सूचक विधान केलं होतं. महादेव जानकरांनी सुद्धा शरद पवारांच्या बाबतीमध्ये अत्यंत सॉफ्ट भूमिका घेतली होती, ते थोर नेते आहेत असं म्हटलं होतं, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे असं म्हटलं होतं. आणि मग सगळ्याला महाराष्ट्राला असं वाटलं होतं की या निवडणुकीमध्ये रासपची युती ही महाविकास आघाडीच्या सोबत होईल. परंतु अचानकपणे महादेव जानकरांची बातमी पुढे आली की ते महायुतीमध्ये पुन्हा समाविष्ट झालेले आहेत. मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मारलेल्या मिठ्या, एकनाथ शिंदेना मारलेल्या मिठ्या, या सगळे त्याचे फोटो वगैरे व्हायरल झाले, आपण सगळ्यांनी पाहिले. पण हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का की काय घडलं असेल की अचानकपणे महादेव जानकरांना महायुतीमध्ये घेऊन त्यांना परभणीची उमेदवारी दिली, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. कधी कुणाचं नशीब कसं कुठून उजाडेल ते सांगता येत नाही म्हणतात. खरं म्हणजे महा जानकरांना यावेळेला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार पुरस्कृत म्हणजे त्यांच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून ते लोकसभेमध्ये जातील, तिथे निवडून सुद्धा येतील. कारण तिथे तिथला एक गट जे नाईक निंबाळकरांचा आणि दुसरा गट जे की पारंपरिक गट मानला जातो तिथल्या माढ्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांचा, तर याचा एक गटसुद्धा मदत करेल अशी परिस्थिती होती. पण ते अचानकपणे महायुतीमध्ये गेलेले आहेत. मित्रांनो, महायुतीमध्ये महादेव जानकरांना देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं नाही किंवा एकनाथ शिंदे यांनीही घेतलेलं नाही. उलट देवेंद्र फडणवीसांच्याकडे जेव्हा असा प्रस्ताव गेला की महादेव जानकरांना पुन्हा युतीमध्ये आपण आपल्या सोबत घेऊया आणि त्यांना उमेदवारी एकटी करून देऊया, तेव्हा देवेंद्र फडणवीस फार इच्छुक नव्हते ही आतली बातमी आहे. ही कदाचित तुमच्यापर्यंत कोणी आणली नसेल किंवा ती पोचली सुद्धा नसेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. महादेव जानकर युतीमध्ये यावेत यासाठीचे सर्व प्रयत्न हे फक्त आणि फक्त अजित पवार यांनी केलेले आहेत. अजित पवार 3 दिवस सातत्याने जानकरांच्या पाठीशी आपली माणसं लावून होते की आपण महायुतीमध्ये या आणि माझ्या कोट्यातली एक जागा मी तुम्हाला परभणीची देतो आणि तिथून आपण निवडणूक लढवा म्हणून सातत्याने त्यांच्या पाठीमागं होते. आणि जानकरांनी सुद्धा हा प्रस्ताव शेवटी स्वीकारला आणि त्यांनी सोडचिठ्ठी दिली इकडच्या ह्या निर्णयाला, चर्चांना, की ते आता महाविकास आघाडीबरोबर वगैरे जातील याला, आणि ते महायुतीमध्ये गेले आणि मग ते त्यांना परभणीमधून उमेदवारी मिळाली. काय घडलं, नेमकं काय घडलं, अजित पवार यांना महादेव जानकर एवढे महत्त्वाचे का वाटले किंवा ते युतीमध्ये आलेच पाहिजेत अशी भूमिका अजित पवारांनी का घेतली. परभणीमधून त्यांना आपल्या एका खंद्यात चांगल्या समर्थक कार्यकर्त्याचा राजकीय बळी देऊन, म्हणजे राजेश विटेकरांचा राजकीय बळी देऊन जानकरांना उमेदवारी देण्याचा किंवा पुरस्कृत करण्याचा घाट अजित पवारांनी का घातला, त्याचं कारण आहे मित्रांनो बारामती मतदारसंघ. बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये महादेव जानकर उभे राहिले होते, तेव्हा तिथे त्यांना लक्षणीय मतं मिळालेली होती. शिवाय महादेव जानकर ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात त्या धनगर जातीची मोठ्या प्रमाणामध्ये मतं ही बारामती मतदारसंघामध्ये आहेत. आणि बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. बारामतीचं आजचं वातावरण हे पूर्णपणे अजित पवारांच्या विरोधातलं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये महादेव जानकरांची मतं जी पूर्वी त्यांना मिळालेली होती किंवा त्यांचा समाज आपल्याकडे या माध्यमातून येईल
आणि त्यांची मदत आपल्याला बारामतीमध्ये होईल यासाठी अजित पवारांनी हा संपूर्ण डाव रचला किंवा ही सर्व सर्व खेळ मांडला. आणि हा खेळ मांडत असताना अजित पवारांनी राजेश विटेकरांचा अजिबात विचार केला नाही. ते राजेश विटेकर की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खंबीर कार्यकर्त्यापैकीचे एक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं प्रस्थानी वजन होतं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, बाजार समितीचे सभापती होते, जिल्हा बँकेचे ते संचालक होते आणि संघटनात्मक बाबतीमध्ये त्यांचं जे काम परभणी जिल्ह्यामध्ये होतं ते सर्वात चांगलं आणि अधिक महत्त्वाचं असं ते काम होतं. परंतु अजित पवारांनी आपल्या पत्नीसाठी, आपली बायको लोकसभेमध्ये निवडून जावी यासाठी महादेव जानकर यांना परभणीला पाठवलं आणि जाताना रसद देऊन पाठवल्याची चर्चासुद्धा आता त्या परिसरामध्ये किंवा बारामती परिसरामध्ये होते की आता महादेव जानकरांना फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायची आहे, त्यांच्या खिशातला एक पैसासुद्धा खर्च होणार नाही अशी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी सुद्धा चर्चा आता ऐकायला मिळत आहे. आणि राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, ही गोष्ट फार महत्त्वाची नाही. परंतु मग आता प्रश्न असा निर्माण होतो की महादेव जानकरांना तिकडे उमेदवारी दिल्यामुळे किंवा महादेव जानकर हे युतीमध्ये आल्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये खरंच फरक पडणार आहे का? बारामती मतदारसंघातल्या धनगर बांधवांची मतं खरंच सुनेत्राताई पवार यांना मिळणार आहेत का? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बारामतीची लढाई ही आता अस्मितेची लढाई झालेली आहे, बारामतीच्या स्वाभिमानाची लढाई झालेली आहे. त्यामुळं बारामतीची जानकरांना पडलेली मतं ही सुनेत्राताईकडं वळतील यावर कुणीही सकारात्मक दृष्टिकोनातून हा म्हणायला या तारखेला तयार नाही, ही तिथली परिस्थिती आहे. परंतु या सर्व घडामोडीमध्ये राजेश विटेकरांचं मात्र राजकीय बळी देण्यात आलेलं आहे. आता त्यांना काही शब्द दिला असेल तुम्हाला विधान परिषद विधान परिषदेवर घेऊ, राज्यसभेवर घेऊ वगैरे वगैरे, परंतु घडी गेली की पिढी गेली असं राजकारणामध्ये म्हटलं जातं. आणि एखाद्या कार्यकर्त्याची जर एक संधी हुकली तर त्याला ती पुन्हा संधी आयुष्यात मिळेलच याची खात्री नाही. किंवा समजा आता या सर्व अजित पवारांनी रचलेल्या या सर्व डावामध्ये महादेव जानकर विजय झालेच तर मग राजेश विटेकरांचं पुढे काय? तर राजेश विटेकरांचं राजकीय अस्तित्वाला धक्काच या माध्यमातून लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यांना पुढे एखादं पद दिलं जाईल नाही दिलं जाईल, परंतु परभणीचं सत्ता केंद्र जर महादेव जानकर झाले तर मग बाकी लोकांना त्या परभणीच्या परिसरातल्या किंवा स्थानिक लोकांना जी की परभणीची मंडळी आहे, जी की आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं आपल्या भागाचं नेतृत्व करते, अशा लोकांच्या अस्तित्वाच्या समोर एक प्रश्नचिन्ह मोठं निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघाचा आपण जेव्हा फेरफटका मारतो किंवा अनेक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या मतदारसंघातल्या 6 पैकी 6 विधानसभा मतदारसंघामधून एकच चर्चा सध्या सुरू आहे की राजेश विटेकरांचा राजकीय बळी अजित पवारांनी द्यायला नको होता. महादेव जानकर तिथे परभणीमध्ये फार महत्त्वाचे नाहीत. त्यांच्या निवडणुकीची निवडून येण्याची विजय होण्याची पराभूत होण्याची काय गणितं असतील ती असतील, परंतु 2024 या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवण्यासारखे जर काही गोष्टी घडत असतील तर ती परभणीची एक गोष्ट आहे की यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने राजेश विटेकरांनाच तिथे उमेदवारी द्यायला पाहिजे होती, कारण त्यांनी बंडू जाधव यांच्याबरोबर अत्यंत जोरदार फाईट शिवसेनेबरोबर तत्कालीन राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे सगळी एकत्र असतानाची दिली होती आणि त्यांना जवळपास 39% मतं पडली होती राजेश विटेकरांना आणि बंडू जाधवना 43% मतं पडली होती. म्हणजे 4% मताच्या फरकाने बंडू जाधव हे शिवसेनेचे निवडून आलेले होते. बंडू जाधव यांच्या पुढे महादेव जानकरांनी आव्हान उभं केलं आहे का या प्रश्नाचं उत्तर आज तरी नक्कीच नाही. भविष्यामध्ये काय होईल ते पाहायचं आहे. परंतु राजेश विटेकर आज आपल्या कार्यकर्त्याला कितीही समजावत असले किंवा स्वतः महादेव जानकरांबरोबर फिरत असले तरीसुद्धा बंडू जाधव यांच्यावर राजेश विटेकरांवर प्रेम करणारा जो त्या भागातला एक मतदार आहे पूर्णपणे, तो मतदार किंवा त्या भागातले राजेश विटेकरांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मात्र अत्यंत नाराज आहेत आणि ते कुठल्याही किमतीमध्ये ऐकायला तयार नाहीत. तिथे एक अशी चर्चा सुरू झालेली आहे की एकदा जानकर तिथं जर विजयी झाले
तर मग पुन्हा बाकी कोणालाच तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये स्थानिकांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे हीच संधी आहे की याच निवडणुकीमध्ये आपण काही वेगळं केलं पाहिजे असा विचार राजेश विटेकरांचे कार्यकर्ते करत असल्याचं आज तारखेला दिसून येतंय. परभणी जिल्ह्यामध्ये या आज तारखेला पारडं कोणाचं जड आहे असा प्रश्न आपण उपस्थित केला तर त्याचं उत्तर आहे शिवसेना ओबाटा गटाचे नेते संजय उर्फ बंडू जाधव यांचं पारडं आज निश्चितपणे त्या मतदारसंघामध्ये जडच आहे. मग वंचितचा उमेदवार तिथे उभे राहिला तरी आणि नाही राहिला तरी आज तारखेला बंडू जाधव जड आहेत. महादेवराव जानकर कशा पद्धतीनं आपली फिल्डिंग लावणार आहेत, कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवणार आहेत, कारण महादेव जानकरांचं तिथं फक्त आपल्या जातीचा मतदार एवढा भाग सोडला जाईल, त्यांचं कसल्याही पद्धतीचं नेटवर्क त्या भागामध्ये नाही. गावागावामध्ये आता पुन्हा कार्यकर्ते जोडणं, एक नेटवर्क उभं करणं आणि नेटवर्क उभं करून लोकांचं मत मतपेटी पुढे पर्यंत घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये महादेव जानकरांना खूप मोठं कष्ट आणि परिश्रम घ्यावे लागणार आहे. अजित पवारांची त्यांना किती मदत होते, प्रत्यक्षात अजित पवार त्यांच्या मतदारसंघापर्यंत किती वेळा पोचतील आणि त्यांना कशा पद्धतीची मदत करतील यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही जानकरांच्या या उमेदवारीवर फारसे खुश त्या भागामध्ये नाहीत हे आपल्याला ऐकायला मिळतं. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा जानकरांच्या परभणीच्या या उमेदवारीवर समाधानी नाहीत किंवा खुश नाहीत, तेही सातत्याने या भागामध्ये विरोधच करत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महादेव जानकरांनी एकीकडे शरद पवारांशी गप्पा गोष्टी करत करत शरद पवारांना एक झटका दिलेला आहे, त्यांना एक भूल दिलेली आहे आणि मी तुमच्याकडे येतोय असं सांगून एक दबावाचं राजकारण निर्माण करून ते पुन्हा महायुतीमध्ये गेलेले आहेत. त्याचाही मोठा फटका महादेव जानकरांना परभणीमध्ये बसू शकतो. आज तारखेला महादेव जानकरांची तिथली अवस्था ही आहे की मी तुमचाच आहे, तुमची सेवा करीन, तुमच्या गावात राहीन, तुम्हाला मदत करीन, ही सांगण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. परंतु स्थानिक आणि बाहेरचा अशा प्रकारचा मोठा वादही परभणी मतदारसंघामध्ये बघायला मिळतो. परंतु अजित पवारांनी मात्र आपल्या पत्नीसाठी, कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा नेत्याच्या कुटुंबाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा नेते कार्यकर्त्याचा सहजपणे बळी देतात, ते जरासुद्धा कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत. मग तो कुठल्याही पक्षाचा नेता असो, ते अजित पवार असोत की आणखीन कुणी असोत, त्यांना पहिल्यांदा स्वतः महत्त्वाचा असतो, दुसऱ्यांदा कुटुंब महत्त्वाचं असतं, तिसऱ्या चौथ्यांदा मग कार्यकर्ते वगैरे याचा विचार होतो. अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्राताई पवार यांना महादेव जानकरांच्या बारामतीतल्या मताची मदत व्हावी यासाठी परभणीच्या राजेश विटेकर नावाच्या एका उमद्या कार्यकर्त्याचा राजकीय बळी दिलेला आहे आणि त्याचा परभणीचे मतदार या घटनेकडे कसं बघतात यावर जानकरांचं भविष्य अवलंबून आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.